नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी भूगोल या विषयाच्या जुलै 2024 झालेल्या बोर्ड प्रश्नपत्रिकेची उत्तरं आपण अभ्यासायला सुरुवात करणार आहोत. ही जी उत्तरं आहेत ती बोर्ड परीक्षेची मॉडेल आन्सर जी आहे त्या मॉडेल आन्सरच्या आधारे आपण उत्तरं सगळी अभ्यासणार आहोत, जेणेकरून बोर्ड परीक्षेमध्ये तुम्हाला त्या आन्सरप्रमाणे कशी उत्तरं लिहायची याची माहिती मिळेल. मित्रांनो, या ठिकाणी आपण बोर्ड उत्तरपत्रिका समोर आहे असं गृहीत धरून ती कशी सोडवायची याविषयीची माहिती समजून घेऊयात आणि उत्तरं देखील या ठिकाणी अभ्यासूया. सुरुवातीला क्वेश्चन जो आपण सोडवायला घेतला तो क्वेश्चन आपण क्वेश्चनच्या बाजूला लिहित असतो आणि नंतर त्यामध्ये उत्तर आपण सोडवणार आहोत. पण जेव्हा आन्सर शीट आपल्यासमोर असते तेव्हा आन्सर शीटमध्ये आपण रेषा मारून घ्यायच्या आहेत. तर इथं दोन रेषा आपल्याला अपेक्षित असतात, एक क्वेश्चनच्या समासाच्या आतमधील रेष द्यायची आहे आणि एक शेवटी पाठीमागच्या साईडने लास्टला एक रेष द्यायची आहे आणि नंतर प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. मला वाटतं ह्या दोन रेषा फक्त तुम्हाला एक पेजवरती अपेक्षित आहेत, अशा सर्व पेजेसवरती आपण ह्या रेषा मारून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवायला त्याची मदत होईल. ह्या रेषा कशासाठी अपेक्षित आहेत हे आपण अभ्यासूयात. प्रश्न आधी अभ्यासायला घेऊयात आणि त्या बरोबरच ह्या रेषेंचं महत्त्व देखील तुमच्या लक्षात येऊन जाईल. पहिला प्रश्न मी सोडवायला घेतला तर क्वेश्चनच्या बाजूला तो नंबर लिहायचा. क्वेश्चन एक, क्वेश्चन दोन, ते आपल्या प्रश्नपत्रिकेत असलेले क्वेश्चन 7 जे काही प्रश्न आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7 तर ते नेहमी सोडवायला जेव्हा सुरुवात कराल तेव्हा ते नवीन पानावरती घ्यायचे. म्हणजे जिथं आता क्यू दिलेला आहे तिथं आपण एक क्वेश्चन नंबर लिहिला, दुसरा क्वेश्चन कुठेही पानाच्या मध्यभागी आपण स्वतः क्वेश्चन लिहून त्याच्यासमोर लिहायचं नाही, कारण क्वेश्चनसाठी वरती जागा दिलेली आहेत बोर्डाने, तिथंच आपल्याला तो समोर त्याच्या लिहून सुरुवात करायची असते. त्यानंतर उपप्रश्न असतात त्याच्यात अ ब कड, तर त्यासाठी आपण आत्ता जी रेष समासामध्ये मारलेली होती त्याच्यातला एक कॉलम आपण अ ब कडसाठी वापरायचा आहे. अप्रश्न आपल्याला माहिती आहे साखळी पूर्ण करायचा प्रश्न ह्या ठिकाणी विचारण्यात आला आहे तर तो आपण घेतला आहे. साखळीसाठी जे कॉलम आहेत ते कॉलम मी तयार करून घेणार आहे आणि साखळीतले जे प्रश्न आहेत ते आपण ह्या ठिकाणी क्रमक्रमाने अभ्यासूया. पहा, पहिला प्रश्न यामध्ये देण्यात आलेला होता ग्राहकोपयोगी वस्तू आणि त्याचा अचूक पर्याय समोर येत होते ड, थेट वापरासाठी तयार, आणि क गटामध्ये औषध निर्मिती. दुसरा आहे भूगोल, त्याची साखळी तयार होते पुढं क प्राकृतिक भूगोल आणि क गटामध्ये हवामानशास्त्र. तिसरा आहे स्थलांतर, त्याची जोडी येते पुढं ख आंतरराष्ट्रीय आणि व भारत ते ऑस्ट्रेलिया. त्यानंतर चौथा प्रश्न औपचारिक प्रदेश, याची जोडी आहे घ वेगळ्या सीमा आणि क मध्ये श राज्य. शेवटची जोडी नागरी भूमी उपयोजन ग औद्योगिक क्षेत्र आणि य व्यापारी क्षेत्र. अशा प्रकारे साखळीचा प्रश्न आपण सोडवणं अपेक्षित होतं. प्रश्न पूर्ण झाल्यावरती आपण एक रेष या ठिकाणी दिलेली आहे कारण अ हा उपप्रश्न संपलेला आहे, तर पूर्ण पेजमध्ये आपल्याला ती रेष द्यायची आहे कारण अ प्रश्न जिथपर्यंत होतात तिथपर्यंत आपल्याला ती रेष अपेक्षित असते. त्यानंतर ब उपप्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. ब प्रश्न आहे की अचूक सहसंबंध ओळखा आणि ते लिहायचे आहेत परत.
आता आपण दुसरा जो कॉलम केला होता बा तो ह्या ठिकाणी ब मधले प्रश्नाचे क्रमांक लिहिण्यासाठी वापरायचा. त्यामध्ये जो प्रश्न दिलेला होता त्या प्रश्नात पहिल्या प्रश्नाचं अचूक सहसंबंध क हा पर्याय आहे. ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि ए हे आरचे अचूक स्पष्टीकरण आहे. आता हा प्रश्न तुमचा पूर्ण झाला की एक रेष आपल्याला द्यायची आहे, पण ती रेष पहा कशा पद्धतीने दिली, अगदी तशाच पद्धतीने द्यायची. पूर्ण रेष पेजला द्यायची नाही, कारण ब आपला प्रश्न संपलेला नाही आहे अजून. जेव्हा संपेल तेव्हा पूर्ण याला रेष देणार आहोत. दुसरा आहे अ केवळ ए बरोबर आहे. आता हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही प्रश्नपत्रिकेतून अभ्यासू शकता. आपण त्याचे व्हिडिओ अपलोड केलेला आहे प्रश्नपत्रिकेचा. इथं मी फक्त तुम्ही उत्तरपत्रिका कशी सोडवणार आहात बोर्ड परीक्षेमध्ये तेच ह्या ठिकाणी अगदी तशाच पद्धतीने उत्तरं देत आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर ड पर्याय आहे. त्यानंतर चौथा प्रश्न जो होता त्याचा पर्याय आहे उत्तराचा क. पुन्हा एक आपल्याला रेष अपेक्षित आहे. त्यानंतर शेवटचा पाचवा प्रश्न त्याचं उत्तर अ केवळ ए बरोबर हे आहे. ह्या ठिकाणी पूर्ण ब हा जो प्रश्न संपला आहे म्हणून आत्ता मी जी शेवटची रेष दिली ती पहा पूर्ण पेजला आहे, कारण ब प्रश्न संपतो आहे तर बच्या खाली देखील तुम्हाला ती रेष आलेली पाहायला मिळेल. तुम्ही जेव्हा प्रश्नपत्रिकेत अ ब क कंटिन्यू एकाखाली एक सोडवत जातात त्यावेळेस याच्यानंतर खाली क सुरू करू शकता, याच्यासाठी नवीन पेजवर जाण्याची गरज नाही. मला या ठिकाणी जागा नाही आहे म्हणून मी पुढच्या पेजवरती दाखवते तुम्हाला उत्तर सगळी, आणि एका प्रश्नाची सर्व उत्तरं एकाच ठिकाणी दिसावीत म्हणून ते नेक्स्ट पेजवरती आहे. अन्यथा पेजवरती जागा असेल तर कंटिन्यू आपल्याला ते पुढं प्रश्न अबकडं सोडवायला घ्यायचे आहे, की नवीन पेजवर घेण्याची गरज नाही. फक्त प्रश्न पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा हे जे मुख्य प्रश्न आहे ते नवीन पानावर सुरू करायचे. यानंतर आहे क हा प्रश्न आहे. क प्रश्न ह्यावर्षी विचारलेला होता चुकीचा घटक ओळखा. त्यामध्ये पहिला घटक लोकसंख्येचे घटक दिलेले होते आणि त्याच्यात चुकीचा घटक क क्रमांकाचा भूरचना होते. त्यानंतर एक रेष देणार आहोत. नेक्स्ट पुढचा प्रश्न दुसरा प्रश्न मानवी वस्त्यांचे घरांमधील अंतरानुसार प्रकार. गटात न बसणारे शब्द होता ड प्रादेशिक वस्ती. आता मित्रांनो तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की हे सुरुवातीचे घटक लिहिणे अपेक्षित आहे का, की डायरेक्ट फक्त ड क हे जे उत्तरं लिहिलेत जे निळ्या अक्षरांमध्ये तुम्हाला दिसत आहेत ते लिहिणे अपेक्षित आहे की पूर्ण आत्ता जसं उत्तर लिहिले तसं अपेक्षित आहे. तर मित्रांनो डायरेक्ट तुम्ही उत्तर लिहिलं तरी चालेल, पण समजण्यासाठी मी समोर लिहिले. आणि असेही एक पद्धत तुम्ही वापरू शकता की जेणेकरून उत्तर चेक करणाऱ्याला ते समजू शकतं म्हणून. तिसरा आहे मालकीवर आधारित उद्योग. त्याचं गटात न बसणारा शब्द होता असहाय्यभूत क्षेत्र. त्यानंतर पुन्हा आपण एक रेष देतो आहे. त्यानंतर चौथा प्रश्न प्रादेशिक विकासाचे मापदंड. गटात न बसणारा शब्द पर्याय क्रमांक ब भाषा. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे. आता असाही एक परत प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल की प्रत्येक प्रश्न लिहून झाल्यावर लगेच रेष मारायची की नंतर मारायच्या, तर रेषा मारण्याचं काम आपण शेवटच्या 10 मिनिटात करावं. सुरुवातीला सगळे प्रश्न सोडून घ्यावेत, रेष मारण्यासाठी फक्त जागा सोडा, अन्यथा तुम्हाला नंतर वेळ कमी पडला तर मग त्याला पर्याय दुसरा काहीच नसणार आहे, पण वेळ उरला आहे त्यावेळेस तुम्हाला हे काम परफेक्ट करता येईल. पाचवा प्रश्न होता भूगोलाचे अभ्यासक. गटात न बसणारा शब्द क शेक्सपियर. इथं आपला क प्रश्न संपतो आहे म्हणून आपण पूर्ण पेजला रेष देणार आहोत आणि क प्रश्न संपवणार आहोत. त्यानंतर शेवटचा ड प्रश्न सोडवायला घ्यायचा. ड प्रश्न होता चुकी बरोबर ते लिहा. यामध्ये पहिला प्रश्न लोकसंख्येचे वितरण व घनता यांच्यावर स्थलांतराचा परिणाम होतो.
आणि उत्तर होतं बरोबर. हे विधान बरोबर आहे. तर डायरेक्ट तुम्ही बरोबर हे उत्तर लिहिलं तरी चालेल. प्रश्न मी समजण्यासाठी ह्या ठिकाणी घेतलेला आहे, कारण फक्त चूक बरोबर लिहिलं तर कळत नाही, म्हणून मी प्रश्नही ह्या ठिकाणी लिहितो आहे. तुम्ही डायरेक्ट उत्तर लिहिलं तरी चालेल नंबर टाकून. दुसरा आहे, मानव हा समाजशील प्राणी नाही म्हटले वा, नाही म्हटले व विधान चूक आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, बेकरी उद्योग बाजारपेठेजवळ स्थापन केले जात नाहीत, आणि उत्तर आहे हा प्रश्न चुकीचा आहे. बेकरी उद्योग हे नेहमी बाजारपेठेजवळ स्थापन केले जातात. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, तृतीयक व्यवसायात केवळ सेवांचा समावेश असतो, हा प्रश्न बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढचा शेवटचा प्रश्न आहे पाचवा, प्रदेश खूप लहान किंवा खूप मोठा असू शकतात, हे विधान देखील बरोबर आहे. इथं आपला हा प्रश्न पहिला संपलेला आहे. प्रश्न पहिला संपला की दोन डबल रेष आपण या ठिकाणी द्यायचे आहेत, जेणेकरून प्रश्न संपला असं या ठिकाणी समजतं. आणि प्रश्न दुसरा आपल्याला सुरू करायचा आहे, तो मात्र इथं सुरू करायचा नाही, अर्धवट पानावरती तो नवीन पानावरती आपण जाऊन सुरू करायचा. अशा प्रकारे मित्रांनो, हा 20 मार्काचा प्रश्न जो पहिला प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी अभ्यासला. त्यानंतर इतर प्रश्नांचा अभ्यास देखील करणार आहोत. चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.